हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल। टुडे वी आर गोइंग टू सी टेस्ट नंबर 3 फ्रॉम द ब्रिज कोर्स। इट्स फॉर स्टैंडर्ड 6 सब्जेक्ट इंग्लिश एंड इट्स फॉर 20 मार्क्स। ओके, 20 मार्काची ही टेस्ट असणार आहे। नाउ लेट अस सी क्वेश्चन। फर्स्ट, राइट द फॉलोइंग नंबर्स इन वर्ड्स। आता खाली काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला वर्ड्स वर्ड्समध्ये लिहायचं आहे, म्हणजे स्पेलिंग त्यांचे आपल्याला लिहायचे आहेत। तर त्याचं आन्सर मी इथं दिलं आहे 24चं स्पेलिंग दिलं आहे, त्यानंतर 16, 78 आणि 97 हे सगळे स्पेलिंग मी दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, राईट द फॉलोइंग नंबर्स इन फिगर्स। फिगर म्हणजे अंकांमध्ये आपल्याला ते नंबर लिहायचे, त्याचा आन्सर पाहूयात। पहा, फर्स्ट 44, सेकंड 39, थर्ड आहे 85 आणि फोर्थ वन 100। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, कम्प्लीट द फॉलोइंग। पहा, पहिला जो क्वेश्चन होता आपल्याला 2 मार्क्ससाठी होता, म्हणजे प्रत्येक आन्सरसाठी तुम्हाला हाफ मार्क तिथं मिळणार होता। त्यानंतर क्वेश्चन 2सुद्धा 2 मार्क्ससाठी होता, म्हणजे एका आन्सरसाठी तुम्हाला हाफ मार्क तिथे मिळणार आहे। त्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंगसुद्धा 2 मार्क्ससाठी आहे। हवर्स इन अ डे, म्हणजे एका दिवसात किती तास असतात हे तिथं सांगायचं आहे आपल्याला। आणि सेकंड होतं मंथ्स इन अ इयर, एका वर्षामध्ये किती मंथ्स म्हणजे किती महिने असतात, तर त्याचा आन्सर आहे फर्स्ट हवर्स इन अ डे 24 आणि सेकंड मंथ्स इन अ इयर 12। ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट क्वेश्चन, राईट द रायमिंग वर्ड्स फॉर। आता तुम्हाला जेवढे वर्ड्स माहिती असतील, रायमिंग वर्ड्स ह्या जे काही वर्ड्स दिलेले आहेत त्यांच्याशी राईम होणारे वर्ड्स फक्त आपल्याला लिहायचे, ते तुम्ही तिथं लिहू शकतात। पहा, मग फर्स्ट वर्ड आहे मंकी, तर मी त्याला रायमिंग वर्ड दिलं आहे डॉंकी। अशा पद्धतीने तुम्हाला अजून काही वर्ड्स माहिती असतील ते तुम्ही लिहू शकतात 92। त्यानंतर सेकंड आहे वे, त्याला रायमिंग वर्ड्स आहेत डे, ले। ओके, थर्ड सी, रायमिंग वर्ड्स आहेत मी, बी आणि ट्री। त्यानंतर फोर्थ आहे सॅन, सॅनसाठी रायमिंग वर्ड्स आहेत मॅन, फॅन, कॅन। ओके, पहा, त्यानंतर क्वेश्चन फिफ्थ आहे, राईट 5 सेंटेन्सेस डिस्क्रायबिंग द फॉलोइंग थिंग्स इच। 6 मार्क्ससाठी हा क्वेश्चन आहे। आता फर्स्ट जे दिलेलं आहे पॅरट, पॅरटविषयी आपल्याला 5 लाईन्स लिहायचे आहेत आणि त्यासाठी तुम्हाला मिळणार आहे 3 मार्क्स। आणि सेकंड जे आहे नोटबुक, नोटबुकवर आपल्याला 5 सेंटेन्सेस लिहायचे आहेत, 5 वाक्य लिहायची आहेत इंग्लिशमध्ये आणि त्यासाठीसुद्धा मिळणार आहे 3 मार्क्स। नाव लेट अस सी फर्स्ट पॅरट। पॅरट, पॅरट इज अ व्हेरी ब्युटिफुल बर्ड, इट हॅज ग्रीन कलर अँड रेड बीक, इट्स बीक इज कर्व इन शेप, इट इट्स ग्रीन चिली, फ्रूट्स, सीड्स, बॉइल्ड राईस। द पॅरट इज अ टॉकिंग बर्ड, इट कॅन इमिटेट द ह्युमन व्हॉइस, इट जनरली लिव्ज इन द हॉलो प्लेस ऑफ ट्रीज। पहा, त्यानंतर आपल्याला नोटबुकवर लिहायचं होतं, तर नोटबुकवर मी 5 लाईन्स दिलं आहे तुम्हाला इथं। नोटबुक इज व्हेरी युजफुल थिंग फॉर अस, इट्स मेडअप ऑफ पेपर्स ऑर पेजेस विच आर मेडअप फ्रॉम वूड, इट इज डिफरंट इन साईज बट इट्स ऑलवेज इन रेक्टँग्युलर शेप, वी यूज नोटबुक फॉर रायटिंग। त्यानंतर पहा क्वेश्चन 6 काय म्हटलं, त्यात कम्प्लीट द फॉलोइंग प्रोफाईल। प्रोफाईल दिली 4 मार्क्ससाठी असणारे क्वेश्चन तुम्हाला, तर त्या प्रोफाईलमध्ये काय म्हटलंय, माय प्रोफाईल। त्यानंतर तुम्हाला काय दिलंय तिथं, नेम म्हणजे तिथं तुमचं नाव लिहायचं आहे। त्यानंतर स्कूल नेम म्हणजे तुम्ही ज्या शाळेत शिकत आहात त्या शाळेचं नाव तुम्ही तिथं लिहायचं आहे। त्यानंतर फ्रेंड नेम, तुमचा एखादा मित्र असेल किंवा मैत्रीण असेल त्याचंही नाव तुम्हाला तिथं फुल सेंटेन्समध्ये लिहायचं आहे। त्यानंतर फेवरेट टीचर, तुम्हाला कोणती टीचर आवडते किंवा कोणते सर आवडतात ते तुम्ही तिथं लिहू शकतात। त्यानंतर फेवरेट सब्जेक्ट, तुमचा आवडता विषय कोणता आहे, तर ते तुम्ही तुमच्या पद्धतीने लिहू शकतात 92। आय विश टू बिकेम, तुम्हाला मोठं होऊन काय बनायचं आहे, कोणाला डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, टीचर, प्रोफेसर, भरपूर काही गोष्टीत कोणाला बिझनेसमॅनसुद्धा बनायचं असतं, तर तुम्ही ते तुमच्या पद्धतीने लिहू शकतात। पण मी एक आन्सरचं सॅम्पल इथं दिलेलं आहे, ते तुम्ही पहा। नाव लेट अस सी माय प्रोफाईल। नेम, माय नेम इज मयूर ऑर मयुरी। पहा, मुलगी असेल तर तिने मुली म्हणजे स्वतःचं नाव लिहायचं आहे, आणि मुलगा जरी असेल तरी तुम्ही इथं स्वतःचं नाव लिहायचं आहे 92। आफ्टर दॅट स्कूल नेम, तुमच्या स्कूलचं नाव तुम्ही इथं लिहायचं आहे। मी लिहिलं आहे इथं माय स्कूल नेम इज, त्यानंतर तुम्ही तुमच्या स्कूलचं नाव इंग्लिशमधून लिहायचं आहे। मी लिहिलं आहे ग्लोबल पब्लिक स्कूल। ओके, आफ्टर दॅट फ्रेंड नेम, तुमच्या मित्राचं नाव वेगळं असू शकतं। मी इथं दिलं आहे माय फ्रेंड्स नेम इज राहुल, आणि मुलीसाठी दिलं आहे मी राधा। ओके, त्यानंतर फेवरेट टीचर,
तुम्हाला कोणत्या टीचर आवडतात त्या टीचरचं नाव तुम्ही तिथं लिहायचं आहे. ॲक्च्युली टीचर म्हणजे तुमच्या स्कूलमध्ये असलेल्या टीचरांपैकी कोणत्या टीचर आवडतात त्यांचं नाव. ओके, फेवरेट टीचर, माय फेवरेट टीचर इज मिसेस सुनीता पाटील, असं मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून दिलं आहे. फेवरेट सब्जेक्ट, तर प्रत्येकाचा सब्जेक्ट हा वेगळा वेगळा असू शकतो, आवडता सब्जेक्ट हा वेगळा वेगळा असू शकतो. जसं कोणाला मॅथ्स आवडत असेल, कोणाला सायन्स, कोणाला इंग्लिश, पण मी इथं म्हटलं आहे माय फेवरेट सब्जेक्ट इज इंग्लिश. ओके, अँड लास्ट वन, आय विश टू बिकेम अ डॉक्टर, ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याने डॉक्टर लिहा, ज्याला टीचर बनायचं आहे त्याने टीचर लिहा, ज्याला इंजिनियर बनायचं असेल त्याने इंजिनियर लिहा, ज्याला बिझनेसमॅन बनायचं असेल त्याने बिझनेसमॅन लिहा. तर अशा पद्धतीने इथं सगळे आन्सर्स तुम्हाला मी दिलेले आहेत बाळांनो. माझे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही माझी व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. चला तर मग पटापट तुमच्या विद्यार्थी मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा, त्याची लिंक शेअर करा आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा अँड डू कमेंट्स ऑल्सो. ओके, थँक्यू.